राजुरा ते गोविंदपूर राष्ट्रीय महामार्ग 353 चे काम सुरू आहे. या महामार्गावरील औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठी बाजारपेठ व 45,000 जवळपास लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहर येथील समाधानपूर्ती बाजार ते वीर बाबूराव शेडमाके चौकापर्यंत बंद उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी हालचालीसुद्धा सुरू झाले आहेत. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शविला होता. हे उड्डाण पूल पॅक बनवण्याऐवजी पिल्लरचा आणि आतून खुला बनवण्यात यावा अशी मागणी व्यापाऱ्यांची होती. यासाठी गेल्या 7 मे रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव घोंगडे यांच्या नेतृत्वात सर्व नागरिकांनी गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि 12 मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी गडचांदूर येथे येऊन स्पॉट पाहणी केली. यामुळे गडचांदूर नागरिकांची मागणी पूर्ण होणार असून उड्डाणपुलाचा विषय पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात लावी चंद्रपूरला मिळालेली ही प्रतिक्रिया. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे गोविंदपूर टू राजुरा या रस्त्याचं काम सुरू आहे. हा रस्ता गडचांदूर शहरातून चालला, कोरपना शहरातून चालला. गडचांदूर शहरातून रस्ता जाताना या ठिकाणी एक बॉक्स ब्रिज त्या ठिकाणी शासनाने प्रस्तावित केला होता, ज्या ब्रिजने गडचांदूर शहराच्या 2 भागामध्ये विभागणी झाली असते आणि गडचांदूरचे जे व्यापारी आहे किंवा गडचांदूरमधील जनता आहे यांना मात्र हे ब्रिज क्रॉस करताना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या असत्या. या ठिकाणची मागणी घेऊन या ठिकाणचे व्यापारी मंडळ, आमचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना आम्ही सुधीरभावाच्या माध्यमातून गडकरी साहेबांची 7 तारखेला भेट घेतली आणि गडकरी साहेबांना विनंती केली की गडचांदूरचा जो आपला ब्रिज आहे तो ब्रिज हा रेल्वे क्रॉसिंगच्या सुरुवातीला घेतला पाहिजे आणि या कॉलेजच्या पुढे संपवला पाहिजे. आणि हा जो बिल बॉक्स म्हणजे पॅक ब्रिज होता त्याऐवजी पिल्लरचा जर आपण ब्रिज घेतला तर गावातील आवागमन सुगमपणे करता येईल. ही मागणी सुधीरभावाच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांनी त्या ठिकाणी मांडली. गडकरी साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि 7 तारखेला भेट घेतली आणि आज त्यांनी आपले अधिकारी 12 तारखेला या ठिकाणी पाठवलं. संपूर्ण गडचांदूर वासियांसोबत जे काही आमचे मुद्दे होते त्याची आम्ही पाहणी केली. त्या पाहणीमध्ये आमची जी मागणी होती त्या मागणीला सुद्धा अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात या ब्रिजमध्ये काय दुरुस्त करायच्या त्या दुरुस्ती करून हा प्रस्ताव ते पुन्हा केंद्र सरकारला पाठवणार आहे. याच पद्धतीनं कोरपण्याला सुद्धा अशाच प्रकारची ब्रिजची मागणी आहे, तिथंसुद्धा आम्ही जाणार आहोत आणि हे दोन्ही ब्रिज हे खालून मोकळे होणार यासाठी आज ही पाहणी झाली आहे आणि भविष्यामध्ये सुधीरभावाच्या नेतृत्वामध्ये गडकरी साहेबाच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली निघणार आहे.